या घटकाचा अभ्यास केला नव्हता आणि वित्तीय बाजार या घटकाचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी वित्तीय बाजार म्हणजे काय आणि वित्तीय बाजाराचे वैशिष्ट्य त्याचे असणारे कार्य महत्व आणि वित्तीय बाजाराचे प्रकार बघत असताना त्या प्रकारामध्ये नाणे बाजार आणि भांडवल बाजार या घटकाचा अभ्यास केला. आता भांडवल बाजाराचा अभ्यास करत असताना भांडवल बाजारापैकी एक घटक जो भाग बाजार म्हणून ओळखला जातो ज्याला आपण वित्तीय बाजारामध्ये औद्योगिक प्रतिभूतींचा बाजार या नावाने सुद्धा ओळखलं होतं या घटकाचा आपण सविस्तर अभ्यास करायचा. आज बऱ्याच वेळेला भांडवल बाजार म्हटलं किंवा वित्तीय बाजार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर देशाचे भाग बाजाराचं संकल्पना आहे. पण भाग बाजार हा देशाच्या वित्तीय बाजारातील एक हिस्सा आहे, एक घटक आहे. म्हणजेच भाग बाजारापेक्षा वित्तीय बाजार ही संकल्पना अतिशय व्यापक आहे. आता यामध्ये भाग बाजाराचा अर्थ बघत असताना भाग बाजार म्हणजे काय आपण बाजार ही संकल्पना बघितली. बाजार म्हणजे साधारणतः खरेदी विक्री होण्याची जी प्रक्रिया असते ज्या ठिकाणी असंख्य विक्रेते असंख्य ग्राहक एकत्र येतात आणि विविध माध्यमाद्वारे एकमेकांशी संपर्क साधून खरेदी विक्रीची व्यवहार पूर्ण करतात, खरेदी विक्रीची प्रक्रिया पार पाडली जाते त्यास बाजार असं म्हटलं जातं. म्हणजेच बाजारामध्ये प्रामुख्यानं विकणारा आणि खरेदी करणारा त्यांच्या विविध माध्यमाद्वारे. आता विविध माध्यमाद्वारे म्हणजे कसं या ठिकाणी वेगवेगळे माध्यम आहे. काही वेळेला समोरासमोर खरेदी विक्री केली जाते, काही वेळेला मध्यस्थामार्फत केली जाते, आज काही वेळेला इलेक्ट्रॉनिक मीडियासारखीचे काही साधनं उपलब्ध आहेत, मग टेलिफोन असेल, मोबाईल असेल, व्हॉट्सअप असेल, फ्लिपकार्ट असेल किंवा अमेझॉन सारखी प्लॅटफॉर्म असतील या माध्यमातून सुद्धा खरेदी विक्रीची प्रक्रिया होत असते. म्हणून ज्या ठिकाणी असंख्य ग्राहक असंख्य विक्रेते विविध माध्यमाद्वारे खरेदी विक्रीचे व्यवहार करतात त्याला बाजार म्हणतात. आता बाजार ही संकल्पना बघितल्यानंतर त्या बाजारात ज्या वस्तूची खरेदी विक्री केली जाते बडबडत असलं बाहेर जायचं. आपण बाजारमध्ये ज्या वस्तूची देवघाव होते, ज्या वस्तूची खरेदी विक्री होते त्याचं नाव आपण त्या बाजारावर. आपण यापूर्वी वित्तीय बाजाराचा अभ्यास केला. वित्तीय बाजार म्हणजे वित्तीय साधनांचे खरेदी विक्री केली जात. आता या ठिकाणी आपण बघत असताना भाग बाजार म्हणतोय. आता भाग या शब्दाचा साधा सोपा अर्थ सांगितलं होतं कंपनीचा भाग भांडवलातील हिस्सा किंवा अंश त्याला भाग म्हटलं जात असत. आपण त्याला बऱ्याच वेळेला दैनंदिन जीवनात ही संकल्पना भाग ही संकल्पना शेअर्स या नावाने ओळखतो. आणि मग ज्या बाजारात भागांची खरेदी विक्री कारण का पूर्वी औद्योगिक संस्था असतील, कंपन्या असतील यांचं भांडवल उभारणीचं महत्वाचं मूलभूत साधन पूर्वीच्या काळात ही आणि आजच्या आधुनिक व्यवसाय जगतात ही भांडवल उभारणीचं अत्यंत महत्वाचं हक्काचं साधन म्हणून भाग आपण बोलत असतो. आणि म्हणून भाग बाजाराचा अर्थ सांगत असताना भाग बाजार म्हणजे काय तर ज्या बाजारात देशातील विविध कंपन्यांच्या भागांची खरेदी विक्री केली जाते किंवा भाग विक्री केली जात असते त्याला भाग बाजार म्हणलं जातं. पण जसजसं औद्योगिक विकास होत गेला, विविध साधनं अस्तित्वात आली आणि भांडवलाची कंपन्यांना कमतरता जाणवू लागली तसं कंपन्यांनी भाग विक्री बरोबरच काही इतर साधनं विकायला सुरुवात केली. मग त्यामध्ये कर्जरोखा असेल, अग्राहकाचे भाग असतील, जनतेकडून ठेवी संकलन असेल, कर्जरोखा असेल, बंदपत्र असतील, परस्पर सहायता निधीचे युनिट्स असतील यासारख्या साधनांचा आणि म्हणून भाग बाजाराचा अर्थ सांगत असताना हा अर्थ व्यापक झाला आणि त्या ठिकाणी विविध प्रकारच्या प्रतिभूतींची. आता प्रतिभूती म्हणजे काय तर ज्यामध्ये कंपन्यांना लागणारा निधी उभारण्यासाठी कंपन्याकडून ज्या साधनांची विक्री केली जाते
अशा सगळ्या साधनांची गोळाबेरीज ही प्रतिभूतीमध्ये केली जाते. मग यामध्ये कंपन्यांचे भाग असतील, मग ते सामान्य भाग असतील, अग्राहकाचे भाग असतील, कंपन्यांचा कर्जरोखा असेल, कंपन्यांची बंदपत्र असतील, कंपन्या समाजातून ठेवी गोळा करणार असलं तर ठेव पावते असतील. मग ही जी साधनं आहेत या साधनांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जाते आणि याच्यातून भांडवलाची देवघेव केली जात असते. आणि म्हणून भागबाजारी संकल्पना सांगत असताना, भागबाजाराचा अर्थ सांगत असताना फक्त भागापुरती मर्यादित न ठेवता भागाबरोबर ज्या काही कंपन्यांच्या भांडवल उभारणीची इतर साधनं आहेत, कर्जरोखा, अग्राहकाचे भाग, बंदपत्र, परस्पर सहाय्यता निधी, ठेव पावती, त्याचा अभ्यास आपण यापूर्वी घटकामध्ये केलेला आहे. या सर्वांचा समावेश हा प्रतिभूतीमध्ये केला गेला आणि मग ज्या ठिकाणी विविध प्रतिभूतींची खरेदी विक्री करण्याचं ठिकाण किंवा खरेदी विक्री करण्याची जी जागा आहे त्यालाच भाग बाजार म्हणून ओळखलं जातो. आशिया खंडातील सर्वात जुना किंवा आपल्या देशातील सर्वात जुना आणि आजही आशिया खंडातील अग्रेसर भाग बाजार म्हणून मुंबई भाग बाजारची ओळख असलेली किंवा देशात असणारा दुसरा प्रसिद्ध राष्ट्रीय भाग बाजार म्हणजे आपल्या देशात जवळपास अनेक भाग बाजार आहेत. यापैकी प्रमुख दोन भाग बाजार देशाच्या दृष्टीने सांगितले जातात किंवा आशियाच्या दृष्टीने ओळखला जाणारा मुंबई भाग बाजार ज्याला BSE म्हटलं जातं, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, आणि NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज, राष्ट्रीय भाग बाजार हे आपल्या भागातील प्रसिद्ध. याबरोबरच देशातील इतर शहरातील सुद्धा छोटे मोठे भाग बाजार असलेले दिसून येतात. आपल्या जवळ म्हणलं पुण्याला आहे, त्याच पद्धतीनं बेंगलोरला आहे, मुंबईला आहे, कलकत्ता, चेन्नई, दिल्ली, कानपूर यासारख्या शहरातून सुद्धा भाग बाजार कार्यरत असलेले. आता भाग बाजार म्हणजे काय या संकल्पनेचा आपण अर्थ बघितल्यानंतर भाग बाजार ही संकल्पना नेमकी समजून यावी या दृष्टीनं आपण भाग बाजाराच्या काय वैशिष्ट्यांचा अभ्यास करणार. आता या वैशिष्ट्यांचा अभ्यास करत असताना त्याच्यातलं पहिलं वैशिष्ट्य सांगितलं जातं की हा प्रतिभूतींचा बाजार, म्हणजे या ठिकाणी जी खरेदी विक्री होते ही प्रतिभूतींची खरेदी विक्री होते. आपण प्रतिभूती या शब्दाचा अर्थ बघत असताना याच्यात आपण विविध संकल्पना बघितल्या. कंपन्यांचे भाग असतील, कर्जरोखा असेल, बंदपत्र असेल, ठेव पावती असतील, यासारखी जी साधने या सगळ्या साधनांची खरेदी विक्री ही भाग बाजारात होत असते. याच्या विक्रीतून कंपन्यांना लागणारा निधी कंपन्या उभारू शकतात आणि निधी उभारण्याची जी विविध साधनं आहेत या साधनांना प्रतिभूती असं म्हटलं जात असतं आणि अशा प्रतिभूतींचा बाजार, प्रतिभूतींची खरेदी विक्री ही त्या देशाच्या भाग बाजारात होते. म्हणजे हेच भाग बाजार हा प्रामुख्यानं भांडवल उभारणीच्या दृष्टीनं वित्तीय संस्थांनी ज्या विविध प्रतिभूती विक्री लागलेल्या असतात अशा विक्रींची खरेदी विक्री जागा म्हणून भाग बाजाराला ओळखलं जातं. भाग बाजाराची मूळ ओळख. याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य सांगितलं जातं प्रतिभूतींचा पुनर्व्यवहार केला जातो. आता पुनर्व्यवहार म्हणजे काय तर समजा कंपन्या भाग विकतात, कंपन्यांनी एकदा भाग विकले कि पुन्हा त्या भागाचे पैसे कंपनीकडनं परत केले जातात. आपण भागाचं वैशिष्ट्य बघत असताना भागाचं मुक्त हस्तांतर करता येत, म्हणजे जी व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी केलेले अशी व्यक्ती त्याला जर गरज लागली निधीची तर ती आपल्याकडच्या भागाची विक्री करू शकते. जसं भागाची विक्री करू शकते तसंच कंपनीने विकलेल्या इतर प्रतिभूतींची सुद्धा विक्री केली जाते. पण प्रामुख्याने कंपनीच्या भाग बाजारामध्ये भागांची मोठ्या प्रमाणात पुनर्व्यवहार, म्हणजे समजा कंपनीनं ABC लिमिटेडनं शेअर्स विकला, अ ला विकू शकतोय,
ब क ला विकू शकतोय, क ड ला विकू शकतोय, ड अ ला विकू शकतोय। म्हणजे एकदा विकलेला भाग पहिल्यांदा कंपनी विकते, आणि हा जो कंपनीने विकलेला भाग आहे या भागाची पुनर्खरेदी विक्री गुंतवणूकदार एकमेकाला करत असतो। गुंतवणूकदार करायला ज्या वेळेला पैशाची गरज लागते त्यावेळी तो आपल्या भागाची विक्री करू शकतो, त्याच्याकडे पैसे शिल्लक असतील तर तो विकलेले भाग सुद्धा खरेदी करू शकतो। भाग बाजारामध्ये प्रामुख्यानं सर्वात जास्त व्यवहार होतात ते प्रतिभूतीच्या खरेदी विक्रीचे पुनर्व्यवहार होतात। प्रामुख्यानं भाग बाजारामध्ये जे सट्टेबाजीचे व्यवहार चालतात, भाग बाजारात तेजी मंदीची जी आवर्तन निर्माण होतात या आवर्तनामधून पुनर्व्यवहार मोठ्या प्रमाणात निर्माण केले जात असतात। म्हणून भाग बाजार हा भांडवलाला गतिशील बनवणारा, भांडवलाला गती देणारा घटक म्हणून होतो, कारण का या ठिकाणी भांडवल सातत्यानं एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात एका व्यक्तीकडून दुसऱ्या घटकाकडे स्थलांतरित होत असतं, हस्तांतरित होत असतं। आणि म्हणून प्रतिभूतीचा किंवा भाग बाजाराचं दुसरं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे तर हा प्रतिभूतीच्या पुनर्व्यवहाराचा बाजार। नंतरचं वैशिष्ट्य सांगितलं जातं की सूचीबद्ध प्रतिभूती। आपल्याला जर भाग बाजारात भागांची प्रतिभूतींची खरेदी विक्री करायची असेल तर त्या कंपनीच्या नावाची नोंद भाग बाजाराच्या सूचीमध्ये, म्हणजे भाग बाजाराची जी यादी असते त्या यादीत त्या कंपनीच्या नावाचा उल्लेख असला। जर त्या भागाचा उल्लेख कंपनीच्या नावाची नोंद भाग बाजाराच्या यादीत नसेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी भाग बाजाराच्या बाबतीत प्रतिभूतीची खरेदी विक्री केली जाते। आता भाग बाजार काय करत असतो? भाग बाजार एक स्वतंत्र संघटन असते, स्वतंत्र यंत्रणा असते, आणि मग आपल्या प्लॅटफॉर्मवर आपल्या बाजारात कोणत्या कंपन्यांच्या प्रतिभूतीची विक्री केली जावी यासाठी कंपन्यांना प्रतिभूतीची नोंद घ्यावी लागत असते, नोंदणी करावी लागते। त्यालाच आपण साध्या सोप्या भाषेत लिस्टिंग ऑफ कंपनी, लिस्टिंग ऑफ कंपनी असं म्हटलं जात। म्हणजे कंपनीच्या नावाची नोंद भाग बाजारात असेल तरच त्या भाग बाजारात त्या कंपनीच्या प्रतिभूतीची विक्री करता येते, अन्यथा त्या प्रतिभूतीची विक्री करता येत नाही। यासाठी ज्या ज्या कंपन्या भांडवल उभारण्यासाठी इच्छुक असतात, ज्या ज्या कंपन्यांनी भाग विक्री केलेले असतात, अशा बऱ्याच कंपन्या आपल्या भागाची नोंद, आपल्या कंपनीच्या नावाची नोंद संबंधित भाग बाजारात। आता याचा कंपनीला फायदा काय होतोय? ज्या वेळेला कंपनीच्या नावाची नोंद भाग बाजारात केली जाते त्यावेळेला त्या कंपनीच्या प्रतिभूतीला बाजारपेठ उपलब्ध होते, त्या प्रतिभूतीची विक्री करणं सुलभ होत असत, आणि या सुलभतेच्या दृष्टीनं प्रतिभूतीची नोंद करणं गरजेचं। त्याच पद्धतीनं भाग बाजार आपलं नावलौकिक जोपासण्यासाठी ज्या कंपनीच्या नावाची नोंद केलेली असते त्या कंपनीच्या कारभारावर कळत न कळत भाग बाजाराचं लक्ष असत। भाग बाजारातून अनेक वेळेला त्या कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची पाहणी केली जाते, म्हणजेच या ठिकाणी दोघांनाही एकमेकाचा फायदा होत असतोय। म्हणून प्रतिभूती किंवा भाग बाजाराचा वैशिष्ट्य बघत असताना कंपनीच्या भाग बाजारात फक्त सूचीबद्ध म्हणजेच नोंदलेल्या कंपन्यांच्या प्रतिभूतीची खरेदी विक्री करता येते, अन्य कंपन्यांच्या भागांची प्रतिभूतीची खरेदी विक्री करता येते। कंपनीच्या नावाची नोंद होणं म्हणजे एक प्रकारे भांडवलदारांचा, गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्याच्या दृष्टीनं भाग बाजारातील नोंद ही विश्वासाच्या दृष्टीनं चांगली मानली जाते। न कळत त्याच्यातून कंपनीला प्रतिभूतीच्या विक्रीतून निधी उभारण्यासाठी बाजार करतो। नंतर सांगितलं जातं संघटन व नियंत्रण। देशाचे विविध भाग बाजार आहेत, त्या प्रत्येक भाग बाजाराचं स्वतंत्र संघटन असतं, त्यांची स्वतंत्र नियमावली असते, आणि त्याच्या मार्फत भाग बाजाराचं नियमन केलं जात असतं, नियंत्रण केलं जात। आपल्या देशात जे भाग बाजार आहेत ते विविध भाग बाजार विविध पद्धतीचे त्यांच्या संघटन, काही भाग बाजार हमीनं मर्यादित कंपनी, काही भाग बाजार कंपनी काही नोंदलेली कंपनीचा स्वरूप आहे, काही भाग बाजारामध्ये
वेगळ्या पद्धतीने धर्मादाय सारख्या संघटनेमार्फत नोंदलेले दिसून येते. म्हणजे ज्या ठिकाणी ज्या कायद्याअंतर्गत भाग बाजाराची नोंदणी झालेली आहे त्या कायद्यातील तरतुदीनुसार त्या त्या भाग बाजाराचं संघटन असलेलं दिसून येते, त्या त्या भाग बाजाराची स्वतंत्र नियमावली असलेली दिसून येते. आणि या नियमावलीद्वारे भाग बाजाराचं जे वरिष्ठ व्यवस्थापन असतंय त्यांच्याकडून भाग बाजाराचं संघटन केलं जातंय, त्याच्यावर नियंत्रण ठेवलेलं. आज भाग बाजारातील सर्व व्यवहार जर आपण आपल्या देशातलं भाग बाजार बघितलं तर आपल्या देशातील सर्व कंपन्यांचे किंवा सर्व भाग बाजार हे इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे काम करत असतात. आज कुठल्याही भाग बाजारात मॅन्युअली कामं बंद झाले. जे काय असेल ते तुमचं ऑनस्क्रीन व्यवहार सगळे असतात आणि त्याच्यामुळे तुम्ही जगात कुठूनही कोणत्याही पद्धतीने व्यवहार करू शकता. आणि म्हणून या ठिकाणी भाग बाजाराचं नियोजन करत असताना आज सगळे व्यवहार ऑनलाईन आहे, सगळ्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आहे, जेणेकरून गुंतवणूकदाराची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार. त्याने केलेला व्यवहार त्याच्या समोर दिसत असतोय. तुम्ही कुठल्या प्रतिभूती विकल्या, कुठल्या प्रतिभूती खरेदी केल्या, त्याचा सध्या बाजारात दर काय आहे, तुम्ही कोणत्या दराने खरेदी केली, हे सगळे व्यवहार पारदर्शक पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीने केले दिसून येतात. म्हणजे प्रत्येक भाग बाजाराचं स्वतंत्र असं संघटन असतंय, स्वतंत्र अशी मंडळ असतंय, संचालक मंडळ, विश्वस्त मंडळ किंवा ज्याला गव्हर्नर बॉडी म्हटले जात असतंय आणि त्यांच्या मार्फत त्याचं नियमन केलेलं दिसून. नंतर त्या भाग बाजाराचं वैशिष्ट्य सांगताना सांगितलं जात आहे की प्रत्येक भाग बाजाराला निश्चित असं स्थान आहे. आपण नाणे बाजाराचा अभ्यास करत असताना एक विशेष बोलतो, नाणे बाजाराला स्थान नाही हे निश्चित, पण भांडवल बाजाराला आणि भाग बाजाराला निश्चित असं स्थान असत, एक ठिकाण असत. तुम्ही जर मुंबईत गेला आणि सांगितलं मला भाग बाजारामध्ये जायचंय तर बरोबर तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन सोडलं जात. म्हणजेच असं नाहीये की हा अनिश्चित ठिकाण असतो, नाहीये, त्याचं स्थान निश्चित आहे. अनेक भाग बाजारामध्ये नुसतं स्थान निश्चित नाहीये तर त्या ठिकाणी केले जाणारे व्यवहाराचं वेळ आणि त्याच्यातल्या त्याच्यात जागा सुद्धा निश्चित आहे. बऱ्याच वेळेला त्याला ट्रेड विंग असं म्हटलं जात. म्हणजे प्रत्येक भाग बाजारामध्ये काही मोकळी जागा असते आणि त्या जागेत येऊन भाग बाजाराचे जे सदस्य आहेत ते प्रतिभूतींच्या खरेदी विक्री करत असतात, त्याच्या बोली निघत असतात आणि यानुसार मागणी पुरवठ्याच्या समतोलातून विक्रेत्याचा आणि खरेदीदाराच्या समन्वयातून प्रतिभूतींची खरेदी विक्री केली जाते. त्याला रिंगण असं शब्द म्हटलं जाते. भाग बाजारातून खरेदी विक्री करून ट्रेडिंग म्हटलं जातं आणि या ठिकाणी जाऊन तुम्हाला सदस्य असतात, हे सदस्य आपले व्यवहार पूर्ण करत असतात. म्हणजेच या ठिकाणी व्यवहारामध्ये एक प्रकारची गोपनीयतेचा अभाव असतो. तुम्ही जे काही व्यवहार करशील ते सगळ्यांना कळाले पाहिजे. आता व्यवहार सगळ्यांना कळाले पाहिजे त्याचा फायदा काय होतोय की या ठिकाणी व्यवहारात गोपनीयता राहत नाही आणि गोपनीयता नसल्यामुळं फसवणूक टाळली जाते. ज्या ठिकाणी गोपनीयता असते त्या ठिकाणी फसवणूक होणे शक्यच असते. पण हा सगळा कारभार हा पारदर्शक पद्धतीने एका विशिष्ट ठिकाणी बसून व्यवहार केले जात असतात. आता अलीकडे भाग बाजारात इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये क्रांती झाली आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये क्रांती झाल्यामुळं इंटरनेट माध्यमाद्वारे आपण भाग बाजाराशी संलग्न होतोय, भाग बाजाराशी जोडलं जातोय आणि त्यामार्फत भाग बाजारातील खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण केले जात असतात. आणि म्हणून भाग बाजाराचं वैशिष्ट्य सांगताना सांगितलं जात आहे की देशातील प्रत्येक भाग बाजाराला एक निश्चित स्थान आहे, निश्चित ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी जाऊनच प्रतिभूतीची खरेदी विक्री केली जाते. नंतर तो विषय सांगितलं जातं की भाग बाजारात जे व्यवहार केले जातात हे व्यवहार फक्त सदस्यांनाच करण्यात आले. जी व्यक्ती भाग बाजाराचा सदस्य नाही अशा व्यक्तीला भाग बाजारात जाऊन कोणताही व्यवहार करता येत नाही. भाग बाजारातील प्रमुख व्यवहार खरेदी विक्रीचे असतात. समजा तुम्हाला भाग विकायचे असतील
आणि तुम्ही जर भाग बाजाराचं सदस्य नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला भाग विकता येईल. तुम्हाला जर भाग खरेदी करायचे असतील, तुम्ही जर सदस्य नसाल तर तुम्हाला त्या ठिकाणी भाग खरेदी करता येईल. मग गुंतवणूकदार सगळे सदस्य असतात का? नाहीये. तुम्हाला जर भागांची खरेदी विक्री करायची असेल, तुम्हाला भाग घ्यायचे असतील आणि नवीन प्रतिभूती खरेदी करायची असतील किंवा आहे त्या प्रतिभूतीची विक्री करायची असेल, तर तुम्ही काय करताय? आपल्या वतीनं भाग बाजाराचा जो सदस्य आहे त्याच्या मार्फत हे व्यवहार केले जातात. आता भाग बाजाराच्या सदस्यामार्फत व्यवहार करण्याचा फायदा काय असतोय की एक प्रकारचा अधिकृतपणा असतोय, कायदेशीरपणा असतो. तुमचे फसवणूक झाले असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला भाग बाजारात दाद मागता येते. भाग बाजाराचा सदस्य हा भाग बाजाराचा अधिकृत व्यक्ती ओळखली जाते आणि या सदस्यामार्फत जे व्यवहार केले जातात त्याला कायदेशीर संरक्षण प्राप्त होते. आणि म्हणून या सर्व बाबीचा जर विचार केला तर देशातील भाग बाजाराचे जे व्यवहार आहे हे व्यवहार त्या त्या भाग बाजाराच्या सदस्याद्वारे केले जातात. आता भाग बाजाराचे सदस्य कोण असतात? तर त्यासाठी भाग बाजाराची जी नियमावली आहे त्या नियमावलीत तरतूद केलेली असतात आणि या तरतुदीनुसार ज्या व्यक्ती पात्र आहेत अशा व्यक्ती भाग बाजाराचा सदस्य होऊ शकतात. आपण जर बघितलं आपल्या देशातल्या भाग बाजाराचा सदस्य जशा नैसर्गिक व्यक्ती आहे तशाच आपल्या देशातल्या काही नोंदलेल्या संस्था संघटना सुद्धा भाग बाजाराचा सदस्य होऊ शकतात. आपल्याकडे अनेक बँका आहेत ज्या वित्तीय संस्था आहेत या भाग बाजाराचं सदस्यत्व आहे. आपण जर अनेक ठिकाणी गेलो अलीकडं तर जे आता नवीन प्रायव्हेट बँका आलेल्या आहेत किंवा काही शेड्युल्ड बँका आहेत, काही राष्ट्रीय बँका आहेत, या बँकामध्ये तुम्ही तुमचा डिमॅट अकाउंट करून प्रतिभूतीच्या खरेदी विक्री करता येते. म्हणजे तो भाग बाजाराचा ही वित्तीय संस्था सदस्य असते आणि या सदस्याद्वारे त्यांचा भाग बाजारात व्यवहार करण्यासाठी संबंधित व्यक्ती भाग बाजाराचा सदस्य असणं हे आवश्यक आहे. आता आपण भाग बाजार म्हणजे काय, भाग बाजाराचा अर्थ बघितला आणि अर्थ अधिक स्पष्ट व्हावा म्हणून भाग बाजाराची जी विविध वैशिष्ट्ये, मग प्रतिभूतीचा बाजार असेल, भाग बाजार म्हणजे भागांच्या प्रतिभूतीचं खरेदी विक्री ठिकाण. आता याची वैशिष्ट्य बघत आपण पहिलं वैशिष्ट्य बघितलं, या ठिकाणी प्रतिभूतीचा बाजार आहे. दुसरं वैशिष्ट्य ज्या ठिकाणी प्रतिभूतीची खरेदी विक्री केली जाते. नंतरचं वैशिष्ट्य ज्या बाजारात नोंदलेल्या कंपन्यांची प्रतिभूतीची खरेदी विक्री होते, म्हणजे एक प्रकारे सूचीबद्ध व्यवहार आहे. ज्या भाग बाजाराचं संघटन नियमन एका विशिष्ट व्यवस्थापनाकडे केलं जात असतंय, त्यासाठी प्रत्येक भाग बाजारात एक स्वतंत्र यंत्रणा असते. त्याच पद्धतीने भाग बाजाराला निश्चित असं स्थान आहे, त्या ठिकाणी जाऊन व्यवहार केले जातात आणि केले जाणारे व्यवहार हे भाग बाजाराच्या सदस्याद्वारेच केले जात असतात. अधिकृत नोंदणी ज्याच्या आहे, जो अधिकृत सदस्य आहे, यांच्या मार्फतच नोंदणी करता येते. म्हणजेच आपण भाग बाजार म्हणजे काय आणि भाग बाजाराची वैशिष्ट्य आता भाग बाजाराची वैशिष्ट्य बघितल्यानंतर भाग बाजाराचा अभ्यास करत असताना नेमकं भाग बाजाराचं संघटनात्मक रचना कशी असते, भाग बाजाराचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं असतं याचा जर अभ्यास करायचा म्हणलं तर आपल्या देशात प्रत्येक भाग बाजाराची संघटना आणि नोंदणीमध्ये थोडासा फरक दिसतो. काही भाग बाजार हे सेवार्थ संघटन, म्हणजे त्याची नोंदणी धर्मादाय कायद्यांतर्गत आहे, सेवाभाव उद्देशाने ते भाग बाजार काम करत असतात. हे भाग बाजार नफ्याशीतून काम करत नाही. म्हणजे आपल्याकडे जशी विविध प्रकारची मंडळं असतात, मंडळाची नोंदणी ज्या कायद्याने होते त्या कायद्याने काही भाग बाजाराची नोंद झाली. काही भाग बाजार हे हमीनं मर्यादित कंपनी याद्वारे नोंदणी, तर काही भाग बाजाराची नोंदणी ही कंपनी संघटन या अंतर्गत झाली. म्हणजे हे आपल्या देशातील भाग बाजाराच्या संघटन प्रकारामध्ये विविधता दिसून येते आणि या संघटन प्रकारानुसार त्या संघटनेचं व्यवस्थापन करण्यासाठी नियमन करण्यासाठी स्वतंत्र बॉडी असते. मग काही ठिकाणी त्याला संचालक मंडळ म्हटलं जात आहे, काही ठिकाणी त्याला विश्वस्त मंडळ म्हटलं जात असतंय, काही ठिकाणी त्याला गव्हर्नर बॉडी हा सुद्धा शब्द आहे. म्हणजे हेच आपल्या देशातील भाग बाजाराच्या संघटनात्मक रचनेमध्ये
आणि व्यवस्थापनामध्ये कळत न कळत फरक असलेलं दिसून येतोय. आपण फक्त भागबाजाराचा अर्थ वैशिष्ट्य संघटन आणि व्यवस्थापन या घटकाचा ओळखू शकतो.